हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण चालू घडामोडीचे असे महत्त्वाचे 25 प्रश्न पाहणार आहोत, ज्या प्रश्नाचं येणारे राज्य सेवा का कंबाईन असेल तुम्हाला त्याच्यामध्ये नक्की उपयोग होईल. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपल्या अनअकॅडमी या ॲपवरसुद्धा स्पेशल क्लासेस होत असतात, तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता. तिथं जॉईन करण्यासाठी तुमचा रेफरल कोड आहे MPSC TRIC 6716, म्हणजे हा जो रेफरल कोड आहे तो तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. हा कोड वापरला तर तुम्हाला त्या ठिकाणी 10% डिस्काउंट मिळू शकेल. ठीक आहे, बरेच एज्युकेटरचे बॅचेस किंवा प्री टेस्ट आहेत अनअकॅडमीवर होत असतात, तर तुम्हाला फक्त प्ले स्टोरवरनं अनअकॅडमी ॲप डाउनलोड करून हा रेफरल कोड टाकून तुमचा तो फ्री ॲक्टिव्ह प्लॅन आहे तो तुम्ही ॲक्टिवेट करू शकता. तर एवढं लक्षात असू द्या. तर आज आपण वेळ न दवडता ॲक्च्युली आपलं जे सेशन आहे त्या सेशनला सुरुवात करूया. ठीक आहे, आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम 2019 खालीलपैकी कोणत्या घटकांना लागू होणार किंवा लागू असेल खाली दिलेल्या घटकापैकी. आणि तुम्हाला दिले आसाम आदिवासी भाग, मेघालय आदिवासी भाग, मिझोराम आदिवासी भाग, त्रिपुरा आणि मणिपूर असं दिलं. म्हणजे तुम्हाला नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम आहे 2019 ह्याच्यामध्ये तो भाग भारतातल्या सर्व घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना लागू असेल, परंतु तिथे एक अट आहे, परंतु तिथे एक अट आहे, हा भाग कोणत्या घटकांना लागू नसेल. म्हणजे नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम कोणत्या घटकांना लागू नसेल असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा काय येतं तुमच्या लक्षात घ्या, कोणत्या घटकांना, तर भारतीय राज्यघटनेच्या 6व्या परिशिष्टात. भारतीय राज्यघटनेचं 6व परिशिष्ट म्हणजे 6व परिशिष्टामध्ये काय मेन्शन केले किंवा 6व्या अनुसूचीमध्ये काय मेन्शन केलेलं आहे. ओके, परिशिष्ट किंवा त्याला आपण अनुसूची म्हणतो. 6व्या अनुसूचीमध्ये काय आहे, तर जी 4 राज्य दिलीत, राज्य कोणती आहेत, आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा. तिथं लक्षात काय ठेवायचं की 6व्या परिशिष्टामध्ये येत काय नाही म्हटलं तर मणिपूर येत नाही, हे असं लक्षात ठेवायचं. म्हणजे AMTM म्हणतो, ए म्हणजे आसाम, ओके, 6व्या परिशिष्टामध्ये येणार, ओके, एम म्हणजे काय मणिपूर, AMTM किंवा तुम्ही कोणतेही तिथं ट्रिक वापरू शकता, टी म्हणजे त्रिपुरा, ओके, आसाम, मणिपूर, त्रिपुरा, मणिपूर नाही येणार, आसाम, मिझोराम, मिझोराम येणार, मिझोराम, मणिपूर त्यामध्ये येत नाही, आणि एम म्हणजे मेघालय. म्हणजे आसाम, मिझोराम, त्रिपुरा आणि मेघालय हे घटक कुठे येणार आहेत तुमच्या तर 6व्या परिशिष्टामध्ये. म्हणजे ह्या भागांना लागू नसेल. तसेच जो बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन 1873 होता त्याच्यामध्ये जे अधिसूचित केलेले भाग असतील ना त्यालासुद्धा लागू नसेल. म्हणजे तुम्हाला इथं दिल्यापैकी हा भाग कोणत्या घटकांना लागू असेल म्हटले तर आसामला लागू आहे का, डेफिनेटली नाही आहे, किंवा मेघालयला लागू आहे का, डेफिनेटली नाही आहे, मिझोरामला आहे का, नाही, त्रिपुराला आहे का, नाही, मात्र मणिपूरला लागू आहे का, होतो. कारण भारतीय राज्यघटनेच्या 6व्या परिशिष्टामध्ये किंवा 6व्या अनुसूचीमध्ये दिलेली जी राज्ये आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा, ओके, यांना लागू नसेल. म्हणजे तुम्हाला विचारले लागू होणार कशाला, तर हे 4 लागू नाही आहे, याचा अर्थ ह्या मणिपूरला लागू असणार. म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर येणार आहे पर्याय क्रमांक 4. लक्षात आलं, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे नवीन राष्ट्रीय वैद्यकीय आयोग म्हणजे नॅशनल मेडिकल कौन्सिल स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली, म्हणजे नवीन नॅशनल मेडिकल कॉलेज, ओके, कौन्सिल, ठीक आहे, हा आयोग खालीलपैकी कोणत्या आयोगाची जागा घेणार आहे. म्हणजे नॅशनल मेडिकल कौन्सिल म्हणतो आपण, कोणतं म्हणतो, नॅशनल मेडिकल कौन्सिल. तर नॅशनल मेडिकल कौन्सिल याचं मुख्यालय कुठं असणार आहे, तर ते असणार आहे नवी दिल्लीला, ओके, 25 सदस्य असणारी ही संस्था असणार आहे, 25 सदस्य, मुख्यालय कुठं असणार आहे, नवी दिल्लीला, हे एक लक्षात असू द्या. आता हे कोणाची जागा घेणार आहे, तर जो भारताचा वैद्यकीय परिषद कायदा जो होता, भारतीय वैद्यकीय परिषद कायदा 1956 याची ते जागा घेणार आहे. मग तुम्हाला हे लक्षात ठेवा की कशाची जागा घेणार आहे, नॅशनल मेडिकल कौन्सिल हे मुख्यालय दिल्लीला असणार आहे आणि हे जागा घेणार आहे ते म्हणजे भारतीय वैद्यकीय परिषद कायदा 1956, ओके, हा एक घटक लक्षात असू द्या. आयोगात एकूण सदस्य किती असतील, या आयोगात एकूण सदस्य जर विचारलं तर तुमचं लक्षात आलं पाहिजे 25 सदस्य जर विचारलं तर 25. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या कायद्याअंतर्गत काय केलं जाणार आहे, 3 वर्षाच्या आत, या कायद्याअंतर्गत म्हणजे हा जो कायदा करण्यात आला आहे याच्या अंतर्गत 3 वर्षाच्या आत केंद्र शासनातर्फे जो राष्ट्रीय वैद्यकीय आयोग असेल किंवा राज्य शासनातर्फे राज्य वैद्यकीय परिषद असेल त्या परिषदेची स्थापना केलं जाईल. म्हणजे आता यांचं कार्य काय असणार आहे या नॅशनल मेडिकल कौन्सिलचं, तर यांचं कार्य कसं असणार आहे, तर या कौन्सिल थ्रू म्हणजे जे वैद्यकीय संस्था असतील किंवा वैद्यकीय व्यावसायिक असतील तर त्यांचं जे नियमन करणं गरजेचं आहे, त्यांचं धोरण आखणं गरजेचं आहे, याच्यासाठी याचा उपयोग केला जाईल. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, टाटा ट्रस्टनं भारतातील न्याय देण्याविषयी तयार केलेला भारतीय न्याय अहवाल
2019 हा 7 नोव्हेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केला. या अहवालानुसार मोठ्या राज्यामध्ये न्यायदानातील अव्वल राज्य कोणते, म्हणजे जो टाटा ट्रस्टने दिलेला न्यायदानाविषयीचा अहवाल याच्यामध्ये अव्वल राज्य कोणतं जर विचारलं तर अव्वल राज्य येतं महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राचा क्रमांक पहिला. आता इथं दिलेला केरळ राज्य जे आहे त्याचा दुसरा क्रमांक आहे, तमिळनाडूचा तिसरा आहे आणि पंजाब जे राज्य आहे याचा चौथा क्रमांक आहे. म्हणजे तुम्हाला क्रमानं राज्य इथं लक्षात घ्या, म्हणजे टाटा ट्रस्टने जो भारतातील न्यायदानाविषयी अहवाल दिला त्यामध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. आता याच्यामध्ये छोट्या राज्यांच्या मध्ये जर बघितलं तर तुमचं अव्वल गोवा दिसतं, म्हणजे छोट्या राज्यांच्या श्रेणीमध्ये अव्वल राज्य कोणतं म्हटलं तर गोवा. किंवा सगळ्यात शेवटी किती, सगळ्यात शेवटी म्हणजे 18व्या क्रमांकावर येतं बघा सगळ्यात शेवटी, कारण ह्या रँकिंगमध्ये मोठ्या राज्यामध्ये सगळ्यात शेवटी मोठ्या राज्यामध्ये 18व्या क्रमांकावर येतं उत्तर प्रदेश, म्हणजे सगळ्यात शेवटी येतं उत्तर प्रदेश. त्याच्या अगोदर बिहार आहे की जो न्यायदानामध्ये सगळ्यात कमी किंवा खालच्या लेवलला पाहायला मिळतो, बिहारचा क्रमांक येतो 17 मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये. तर हे लक्षात राहू द्या, महाराष्ट्र अव्वल आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले लोकपाल म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष यांची यांना 23 मार्च 2019 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिली, खालीलपैकी कोणत्या कायद्यान्वये त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पिनाकी चंद्र घोष, म्हणजे तुम्हाला लोकपाल व लोकायुक्त अधिनियम कोणत्या सालाचा, कोणत्या कायद्यानुसार, तर तो येतो 2013चा कायदा, लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013 या कायद्यानुसार भारताचे जे पहिले लोकपाल म्हणून ज्यांना ओळखतो पिनाकी चंद्र घोष यांना 23 मार्च 2019 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शपथ दिलेली. आता या लोकपाल व लोकायुक्त अधिनियम 2013 नुसार ह्या अध्यक्षाखेरीज, म्हणजे इथं जे अध्यक्ष आहे याच्या सोडून, याला सोडून आणखी किती सदस्य असणार आहेत, तर 8 सदस्य नेमण्यात आले. सध्या किती सदस्य नेमण्यात आले आहेत, 8. त्या 8 पैकी 4 सदस्य हे न्यायिक गटातले आहेत, न्यायिक गटातले 4 सदस्य आहेत आणि 4 सदस्य हे बिगर न्यायिक गटातले आहेत, म्हणजे एकूण 8 सदस्यांची नेमणूक सुद्धा झालेली आहे. समजा आता दुसरा प्रश्न पॉईंट येतो तो म्हणजे महाराष्ट्र राज्याचा जो लोकायुक्त व उपलोकायुक्त कायदा म्हणतो तर तो 1971 महाराष्ट्रानं तो कायदा पास केला होता, 10 डिसेंबर 1971 रोजी तो कायदा जारी केला होता. म्हणजे एक लक्षात घ्या, तुम्हाला जर परीक्षेला असं विचारलं लोकायुक्त किंवा उपलोकायुक्त हे पद निर्माण करणारं महाराष्ट्र हे काय असणार आहे, भारतातील पहिलं राज्य आहे, करेक्ट आहे बरं का. 1971 लोकायुक्त किंवा उपलोकायुक्त ही पद निर्माण करणारं महाराष्ट्र भारतातील पहिलं राज्य आहे. आणि महाराष्ट्राचे नवे उपलोकायुक्त म्हणून संजय भाटे यांची निवड झाली, त्यामुळे तो पण मुद्दा करंट रिलेटेड चर्चेत आहे. तर तुम्हाला हे सर्व मुद्दे परीक्षेच्या दृष्टीने व्यवस्थितरित्या अभ्यासणं जास्त गरजेचं आहे, ठीक आहे. ओके, जाऊया पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला 2 विधानं दिली, त्याने म्हटले कोणतं विधान अचूक आहे ते ओळखा. पहिलं विधान आहे, आंध्र प्रदेश राज्यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे कामकाज 1 जानेवारी 2019 पासून सुरू झाले, डेफिनेटली बरोबर आहे. आणि हे भारतातील 26वे उच्च न्यायालय म्हटले, म्हणजे हे विधान तुमचं चुकीचं असणार आहे. हे भारतातील कितवे आहे, 25वं उच्च न्यायालय आहे की ज्याचं कामकाज 1 जानेवारी 2019 पासून सुरू झालं. हे राजधानी कोणत्या ठिकाणी येते, अमरावती हे एक लक्षात राहू द्या आंध्रची. आणि आंध्र प्रदेशमध्ये सध्या कोणत्या गोष्टीमुळे आंध्र प्रदेश चर्चेत आहे, तर ऑपरेशन मुस्कान याच्यामुळे चर्चेत आहे. ऑपरेशन मुस्कानमुळं आंध्र प्रदेश चर्चेत आहे, कारण ऑपरेशन मुस्कान याच्या अंतर्गत हरवलेल्या बालकांना शोध घेण्यासाठी ती शोध मोहीम त्यांनी राबवलेली होती. त्याच्यामुळं ऑपरेशन मुस्कान म्हटलं तर तुम्हाला आंध्र प्रदेश हा घटक लक्षात ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे, ठीक आहे, लक्षात आलं. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे डिसेंबर 2019 विशेष सुरक्षा गट, विशेष सुरक्षा गट म्हणजे त्याला आपण SPG असं म्हणतो, म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप. काय म्हणलं तर स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप, किंवा त्याला स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप किंवा SPG म्हणतो. हा अधिनियम ना मंजूर करण्यात आला होता का, दुरुस्ती अधिनियम करण्यात आला होता. आता या अधिनियमानुसार तुम्हाला अयोग्य विधान कोणतं ते ओळखा म्हटले, म्हणजे विशेष सुरक्षा गट किंवा स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप. आता याच्यानुसार जे विद्यमान पंतप्रधान असतील किंवा त्यांच्यासोबत शासनानं विहित केलेल्या घरात राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना आता SPG सुरक्षा मिळणार आहे. विद्यमान म्हणजे सध्या जे असणारे अस्तित्वात, सध्या मोदी विद्यमान आहेत, किंवा तुम्हाला जर मनमोहन सिंग म्हणतात तर ते माजी पंतप्रधान आहेत, तर त्यांना काय होणार आहे, म्हणजे विद्यमान पंतप्रधान असणार आहेत त्यांना, त्यांच्यासोबत असणाऱ्या कुटुंबियांना सुद्धा आता काय होणार आहे, SPG सुरक्षा मिळू शकणार आहे.
परंतु यानुसार दुसरा घटक काय, जे माजी पंतप्रधान असतील आणि शासनाने विहित केलेल्या घरात राहणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना ते कायमस्वरूपी SPG प्रोटेक्शन मिळणार नाही, ते फक्त 5 वर्षासाठी SPG सुरक्षा मिळणार आहे. किती वर्षासाठी मिळणार आहे? 5 वर्षासाठी. 5 वर्षाच्या नंतर SPG सुरक्षा नाही आहे, असे एक त्यामध्ये अट टाकल्यामुळं हा अधिनियम किंवा हा एक गोष्ट सध्या चर्चेत होती. मूळचा जो SPG सुरक्षा अधिनियम आहे, तर ते हे विधान चुकीचं आहे, कारण इथं 1998 साली पारित करण्यात आला असं म्हटलं. तर मूळचा सुरक्षा गट अधिनियम किंवा SPG अधिनियम हा 1988 सालाचा आहे. कधीचा आहे? 1988. ओके, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं तर जे विद्यमान पंतप्रधान आणि त्यांच्यासोबत घरात राहणाऱ्या व्यक्तींना SPG सुरक्षा मिळू शकणार आहे, परंतु जे माजी पंतप्रधान आहे त्यांना 5 वर्षासाठी मिळणार आहे. हा विषय SPG सुरक्षा अधिनियम किती सालाचा होता? तर 1988 सालाचा होता, की ज्याच्यामध्ये 5 वेळा बदल केलेला होता. 5 वेळामध्ये 88 साली केल्यानंतर पहिल्यांदा बदल केला 1991 ला, त्यानंतर बदल केला 1994 ला, त्यानंतर बदल केला 1999 ला, त्यानंतर बदल केला आहे तो म्हणजे 2003 ला, आणि आता जो बदल केला आहे तर 2019 ला. असं 5 वेळा या SPG अधिनियमामध्ये बदल केलेला आहे, आणि तो आता केलेला बदल परीक्षेसाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, हे लक्षात असू द्या. इथं MPSC ट्रिक्स टेलिग्राम चॅनल आहे, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, ओके. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला 2 विधानं दिली, त्यांनी म्हटले कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. ठीक आहे, पहिलं विधान आहे, भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी 31 ऑगस्ट 2019 रोजी भारतातल्या सर्वात लांब रेल्वे विद्युतीकरण बोगद्याचं उद्घाटन केलं. बरोबर आहे का? येस, भारतातल्या लांब बोगद्याचं उद्घाटन त्यांनीच केलेलं होतं. हा बोगदा आंध्र प्रदेशातील, बरोबर आहे, आंध्र प्रदेशातल्या चेरलोपल्ली ते रापुरी रेल्वे स्थानकादरम्यान आहे. डेफिनेटली बरोबर आहे. याची लांबी 6.7 किलोमीटर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे इथे दिलेल्या विधानापैकी चुकीचं कोणतं आहे का? नाही. म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 4. हे काय असणार आहे? बरोबर असणार आहे. ठीक आहे, तर हे लक्षात राहू द्या. आंध्र प्रदेश चेरलोपल्ली ते रापूर 6.7 किलोमीटर लांबीचा भारतातला सर्वात लांब रेल्वे विद्युतीकरण बोगदा. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला 3 विधानं दिली, त्यांनी म्हटले कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा. पहिलं विधान जर बघितलं तर केंद्रीय आरोग्य मंत्री व कुटुंब कल्याण मंत्री म्हणून ज्यांना ओळखतो आपण, डॉक्टर हर्षवर्धन यांच्या हस्ते 11 ऑक्टोबर 2019 रोजी नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयाला कायाकल्प राष्ट्रीय पुरस्कारानं सम्मानित करण्यात आलं. बरोबर आहे का? डेफिनेटली बरोबर आहे. नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयाला कायाकल्प राष्ट्रीय पुरस्कारानं सम्मानित केलं. त्याचं स्वरूप 50 लाख रुपये होतं, इथं दिलेलं आहे 50 लाख रुपये, मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, हे सुद्धा बरोबर आहे. आणि कशासाठी याला सम्मानित केलं? तर स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रभावी अंमलबजावणी केली आणि ते करणारं राज्यातलं पहिलंच सामान्य रुग्णालय ठरलं, म्हणून त्याला या पुरस्कारानं सम्मानित केलं. याचा अर्थ इथं दिलेल्या विधानापैकी कोणतं चुकीचं आहे का? नाही. तुम्हाला दिलेल्या विधानापैकी सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहे. 11 ऑक्टोबर म्हणजे कोणाची जयंती म्हणतो आपण? जयप्रकाश नारायण किंवा JP असं या नावानं ओळखतो. तर एवढं लक्षात राहू द्या, कायाकल्प राष्ट्रीय पुरस्कार 2019, तर तो नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयाला 50 लाख रुपये स्वरूप आहे आणि स्वच्छतेच्या मानकाची अंमलबजावणी त्यांनी केली, म्हणून त्यांना या पुरस्कारानं सम्मानित केलं. पुढचा प्रश्न आहे, सेंटर 2019 हा आंतरराष्ट्रीय लष्करी सराव, सेंटर 2019 आंतरराष्ट्रीय लष्करी सराव रशिया येथे 16 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर या कालावधीत पार पडला. खालीलपैकी कोणता देश याच्यामध्ये सहभागी झाला? म्हणजे सेंटरमध्ये कोणता देश येत नाही. सेंटर म्हटलं तर रशिया तर असणार, रशियामध्ये सराव पार पडला म्हणजे तो देश असणार आहे. याच्यामध्ये कोणता येत नाही तर अफगाणिस्तान येत नाही आहे. भारत, चीन, पाकिस्तान हे सर्व देश त्यामध्ये कन्सिडर होतात. मग याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय येत नाही लक्षात ठेवायचं आहे? तर अफगाणिस्तान येत नाही, कारण सेंटर या लष्करी सरावात सगळे पाकिस्तान असेल, उझबेकिस्तान असेल, कझाकिस्तान असेल, त्यानंतर किर्गिस्तान असेल किंवा कझाकिस्तान असेल, हे सर्व येतात, फक्त येत नाही अफगाणिस्तान. म्हणजे सेंटर या सर्वात कोण कोण येतात? पाकिस्तान, उझबेकिस्तान, तझाकिस्तान, भारत, चीन, रशिया, किर्गिस्तान अँड कझाकिस्तान, सगळे स्थान येतात, फक्त अफगाण येत नाही, फक्त अफगाण येत नाही. किंवा तुम्हाला मी असं विचारलं, डस्टलिक नावाचा सराव होता, तर डस्टलिक म्हटलं की भारत आणि कोणत्या 2 देशादरम्यान येतो? उझबेकिस्तान. हे घटक लक्षात असू द्या, डस्टलिक नावाचा सराव, तोही चर्चेत राहिलेला मुद्दा होता. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, नागरिकत्व कायदा 1955 मध्ये सुधारणा करणारा अधिनियम देशभरामध्ये केव्हा लागू करण्यात आला? इथं 10 ते 20 जानेवारी आहे. ठीक आहे, लागू कधी करण्यात आला म्हटलं की 10 जानेवारी 2020. कधी करण्यात आला? 10 जानेवारी 2021. किंवा तुम्ही जो ग्राहक संरक्षण कायदा अधिनियम म्हणतो, तर जो ग्राहक संरक्षण कायदा अधिनियम जो दुरुस्ती अधिनियम होता 2020 चा, तो कधी लागू करण्यात आला? तर तो येतो 20 जुलै 2020. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, म्हणजे इथं 20 आहे, इथं 20 आहे, जुलैमध्ये फक्त. इथं 10 जानेवारी आहे, इथं 2020 आहे, हे लक्षात
लक्षात असू द्या. म्हणजे जो आपला हा कायदा म्हटला 10 जानेवारी येतो आणि ग्राहक संरक्षण म्हटलं 20 जुलै येतो, एवढं लक्षात असू. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला 3 पर्याय दिलेत आणि म्हटले कोणतं विधान करेक्ट आहे ते ओळखा. अयोग्य पर्याय कोणतं ते विचारलंय. ठीक आहे, अयोग्य पर्याय. पहिलं विधान बघा, UPS मदान यांनी महाराष्ट्राचे 5वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सप्टेंबर 2019 पदभार स्वीकारला, बरोबर आहे का? नाही. कारण UPS मदान हे निवडणूक आयुक्त झाले परंतु 5वे आहेत का? नाही, 6वे आहेत. कारण 5वे निवडणूक आयुक्त होते JS सहारिया, त्यांचं नाव होतं JS सहारिया, आणि त्यांच्या जागी आता कोण आलेले आहेत तर UPS मदान आले, त्यांच्याच अध्यक्षतेखाली मग त्या अंडरखाली निवडणूक पार पडलेले होते. त्यामुळे 6वे आहेत, 5वे आहे का? नाही. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं. 26 एप्रिल 2019 रोजी निवडणूक आयोगाला 25 वर्ष पूर्ण झाली, महाराष्ट्र निवडणूक आयोगाला. डेफिनेटली बरोबर आहे, कारण 1994 26 एप्रिल 1994, त्याच्यामुळे ह्याला 25 वर्ष कंप्लीट झाली. भारतीय संविधानाच्या कलम 243 ZA अन्वये 26 एप्रिल 1994 रोजी निवडणूक, डेफिनेटली बरोबर आहे. ओके, तर ह्यातलं अयोग्य कोणतं आहे? पहिलं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे 4थ्या क्रमांकाच्या ज्या निवडणूक आयुक्त होत्या त्या म्हणजे नीला सत्यनारायण, आणि ज्या ओव्हरऑल 4थ्या येतात परंतु महिला म्हणल्या तर पहिल्या येतात, त्यांचं निधन झालं कोरोनामुळे, ती पण न्यू चर्चेत होती. यांच्यावर पण फोकस करा, परीक्षेसाठी हाही घटक तेवढाच महत्त्वाचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू यांचं आत्मचरित्र कोणतं आहे. त्यांचं निधन झाल्यामुळं तो मुद्दा चर्चेत आहे. आता आपण उत्तम बंडू म्हटलं की झुलवाकार असं लक्षात राहतं, परंतु त्यांचं आत्मचरित्र ते आहे का? नाही. त्यांचं आत्मचरित्र आहे काट्यावरची पोट, पिंड, झावळ, झुलवा त्यांच्या सगळ्या कादंबऱ्यातील, मात्र आत्मचरित्र म्हटलं काट्यावरची पोट हे लक्षात ठेवा, कारण यांचं निधन 26 एप्रिलला झाले वयाच्या 78व्या वर्षी. झुलवा त्यांची प्रसिद्ध कादंबरी, ती खूप गाजलेली होती. मग त्यांच्या कादंबरीमध्ये खाई, खोळी, चिपाड, झावळ, शेवंती, लांबलेल्या सावली असं बरंचसं पाहायला मिळतं. किंवा 1997 साली जळगावला जे झालेलं, 1997 जळगाव या ठिकाणी झालेलं जे कामगार साहित्य संमेलन होते, कामगार साहित्य संमेलन, कामगारांचं साहित्य संमेलन, याचे ते अध्यक्ष होते. 1997 जळगाव कामगार साहित्य संमेलनाचे ते काय होते? अध्यक्ष होते. तर एवढं लक्षात राहू द्या, काट्यावरची पोट हे उत्तम मुंडू यांचं आत्मचरित्र. पुढचा प्रश्न आहे, ऑर्डर ऑफ द रायझिंग पुरस्कार हा कोणत्या देशाखंड दिला जातो. डेफिनेटली करेक्ट आन्सर आहे, हे म्हणजे जपान, जपान देशाखंड दिला जातो. सध्या मणिपूरचे जे डॉक्टर आहेत, मणिपूरचे डॉक्टर, एका भारतीय व्यक्तीला तो पुरस्कार दिल्यामुळे चर्चेत येतो. मणिपूरचे डॉक्टर आहेत, त्यांचं नाव आहे थागजाम, त्यांचं नाव आहे धबाली सिंग, थागजाम धबाली सिंह यांना ऑर्डर ऑफ रायझिंग सिंग हा पुरस्कार दिलेला आहे जपान देशाखंड, त्यामुळे चर्चेत आहे. कारण जपानकडून जो संस्कृती असेल किंवा पर्यावरण संरक्षणाचा प्रसार असेल किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाचा विकास असेल ना, अशा घटकासाठी हा पुरस्कार दिला जातो. तर मणिपूरचे डॉक्टर थागजाम धवाली सिंग यांना ऑर्डर ऑफ द रायझिंग सन हा जपानखंड देण्यात येणारा पुरस्कारानं सन्मानित केलं गेलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, अलीकडील काळामध्ये चर्चेत असलेलं मातोश्री ही पुस्तक कोणाचं आहे. मातोश्री म्हटलं की लगेच तुम्ही इथं देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे करा, नाही आहे. मातोश्री म्हटलं सुमित्रा महाजन यांचं ते पुस्तक आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालील विधानातून बरोबर असलेली विधानं ओळखा. मुंबई पूर इशारा प्रणालीची सुरुवात 12 जून 2020 रोजी करण्यात आली. मुंबई पूर इशारा प्रणाली आहे का? डेफिनेटली बरोबर आहे, कारण ही प्रणाली सुरू झाली होती आणि अशी व्यवस्था असणारं मुंबई भारतातलं पहिलं ठिकाण म्हटले, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. मुंबई हे पहिलं आहे का? नाही. मुंबई दुसरं येतं, मुंबई कितवं येतं? दुसरं, कारण पहिल्यांदा पुराच्या बाबतीमध्ये अशी प्रणाली तयार केली होती चेन्नई शहरानं. त्यामुळं चेन्नई हे पहिलं शहर येतं, मुंबई हे आता दुसरं असणार आहे. म्हणजे ती यंत्रणा काय होणार आहे, तर कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 72 तास आधी या पुराचं संभाव्य धोका असतील ना, तर ते तुम्हाला कळणार आहे. त्याच्यासाठी ह्या प्रणालीची सुरुवात केली गेलेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न, अयोग्य असलेलं विधान ओळखा. केंद्रीय मंत्रिमंडळानं 20 मे 2020 रोजी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेला मंजुरी दिली. दिली का 20 मेला? डेफिनेटली बरोबर आहे, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना यासाठी केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकार जर बघितलं, 60% केंद्र सरकार खर्च करणार आहे आणि 40% संबंधित राज्य सरकार करणार आहे, हे सुद्धा बरोबर आहे. केंद्रशासित प्रदेशामध्ये, इथं शब्दप्रयोग महत्त्वाचा आहे, केंद्रशासित प्रदेशामध्ये राबवण्यात येणाऱ्या या योजनेतील 90% खर्च केंद्र सरकार व 10% खर्च राज्य आहे का? नाही. कारण केंद्रशासित प्रदेशामध्ये, युनियन टेरिटरी म्हणतो ना, 100% खर्च हा केंद्रशासित केंद्र सरकार करणार आहे. जे ईशान्येकडची राज्य आहेत, ईशान्येकडची राज्य
किंवा हिमालयन राज्य म्हणतो, या ठिकाणी 90% केंद्र सरकार आणि 10% राज्य सरकार करणार आहे. परंतु केंद्रशासित प्रदेशामध्ये असणारा जो खर्च आहे तर तो केंद्रशासित प्रदेश म्हटल्यानंतर ते डेफिनेटली चुकीचं आहे. शब्द प्रयोगाला फक्त महत्त्व आहे. राज्य शासन येणार आहे का केंद्रशासित प्रदेशामध्ये? नाही. फक्त यासाठी घेतलंय. दुसरा मुद्दा, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं हे केंद्र सरकारनं केव्हापर्यंत टार्गेट ठेवले? 2022 पर्यंत. शेतकऱ्यांचं उत्पन्न काय करायचं आहे? दुप्पट करायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे मलबार युद्ध सराव, याच्या संदर्भात दिलेली चार विधान. पहिलं विधान बघा, मलबार युद्ध सरावात भारत अमेरिका जपान या नौदलाला दरवर्षी आयोजित केला जातो. बरोबर आहे. याची सुरुवात भारत आणि अमेरिकेने केली 1992 मध्ये. डेफिनेटली बरोबर आहे. 2015 मध्ये जपान ॲड झाला. हो, म्हणजे सुरुवात जर बघितली मलबार सरावाची तर भारत आणि अमेरिकेने केली. जपान 2015 मध्ये आला. आता 2020 मध्ये काय झाले तर ऑस्ट्रेलियाचा याच्यामध्ये समावेश केल्यामुळे ती न्यूज चर्चेत होती. तर एवढं लक्षात राहू दे, तो कोणतंच विधान चुकीचं नाही. मलबार युद्ध सराव म्हटलं तर सुरुवातीला भारत अमेरिका 1992, जपान ॲड झाला 2015 ला, आणि आता 2020 ला ऑस्ट्रेलियाला ॲड केल्यामुळे ही न्यूज चर्चेत होती. तर याच्यावर तुम्ही थोडंसं फोकस करू शकता. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 750 इथं रेवा पाहिजे. रिवा झाले रेवा. आयोग्य विधान निवडा म्हटले. 750 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन मध्य प्रदेशातील रेवा इथं करण्यात आलं. मध्य प्रदेशातील रेवा हे ठिकाण सध्या महत्वाचं आहे. डेफिनेटली बरोबर आहे. 750 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन केले आणि असं झालंय. हा आशियातला काय झाला आता? सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. आशियातला सर्वात मोठा. 500 हेक्टर वसरला, हे सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ इथं चुकीचं कोणतं आहे? चुकीचं कोणतंच नाही. तुम्हाला दिलेली सर्व विधानं काय आहेत? बरोबर आहेत. म्हणजे अयोग्य कोणतं आहे? अयोग्य एकही नाही. हे तुमचं करेक्ट आन्सर यामध्ये असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 15व्या वित्त आयोगाबाबत. तुम्हाला खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. पहिलं विधान आहे, या आयोगाची स्थापना 2017 नोव्हेंबर. इथं ना तुम्हाला वित्त आयोगाच्या बाबतीमध्ये कोणत्या घटकावर फोकस करायचा, स्थापना कधी, अहवाल कधी दिला, तर 2017 नोव्हेंबर मध्ये 15व्या वित्त आयोगाची स्थापना आहे आणि अहवाल दिला होता 9 नोव्हेंबर 2020 ला. त्यामुळे हे दोन्ही विधानं काय आहेत? बरोबर आहेत. अरविंद मेहता आयोगाचे सचिव आहेत. डेफिनेटली बरोबर आहे. अरविंद मेहता आयोगाचे सचिव आहेत आणि NK सिंग आयोगाचे अध्यक्ष आहेत. याचा अर्थ काय होतो? इथं कोणतं चुकीचं नाही आहे. तुमचं दिलेली सर्व विधानं काय असणार आहेत? बरोबर आहेत. याच्यामध्ये अर्धवेळ सदस्य म्हणले तर रमेश चंद्र यांचं नावही तुम्ही तिथं लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला 3 विधानातून कोणतं विधान योग्य आहे ते निवडा म्हटले. 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून पाळला जातो. बरोबर आहे. मेजर ध्यानचंद यांचा हा दिवस जन्मदिवस आहे. हा सुद्धा बरोबर आहे. 2012 पासून हा दिवस साजरा केला जातो. नाही, मेजर ध्यानचंद यांचा दिवस 2002 पासून हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून पाळला जातो. याचा अर्थ 1 आणि 2 हीच विधानं तुमची काय असणार आहेत? बरोबर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय अमेरिकन मृदाशास्त्रज्ञ डॉक्टर रतनलाल यांना 11 जून 2020 रोजी जागतिक अन्न पुरस्कार जाहीर झाला. म्हणजे जो रतनलाल आहे त्यांना जागतिक अन्न पुरस्कार जाहीर झाला आहे. आणि हे पुरस्कार जिंकणारे कितवे भारतीय ठरले, भारतीय वंशाचे व्यक्ती ठरले? 5वे 6वे 7वे 8वे. तिथं लक्षात ठेवा, हे कितवे ठरले तर 8वे व्यक्ती ठरलेत. जागतिक अन्न पुरस्कार जिंकणारे हे कितवे व्यक्ती ठरलेत? 8वे ठरलेत. जागतिक अन्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली होती तर 1987 साली. आणि हा सुरुवात पुरस्कार देणारी संस्था कोणती? पुरस्कार देणारी संस्था आहे वर्ल्ड फूड प्राईज फाउंडेशन. पुरस्कार देणारी संस्था कोणती आहे? वर्ल्ड फूड प्राईज फाउंडेशन ही काय आहे? पुरस्कार देणारी संस्था आहे. ओके. आणि हा जागतिक अन्न पुरस्कार कोणाला झाला आहे? रतनलालला. 1987 ला पहिल्यांदा पुरस्कार दिला आणि तो पुरस्कार दिला होता भारतीय व्यक्ती आहे एम एस स्वामीनाथन यांना. आणि हे जिंकणारे पहिली व्यक्ती होते. त्यामुळे परीक्षेत लक्षात ठेवा, एम एस स्वामीनाथन यांचं नाव तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग 1989 ला दुसरी भारतीय व्यक्ती त्यांनी पुरस्कार जिंकला, ते म्हणजे व्हर्गीस कुरियन, जे दुग्ध क्रांती म्हणतो याच्या संदर्भात यांचं नाव येतं. यांनी जागतिक पुरस्कार जिंकला आणि अशी आता रँक मध्ये येणारी हे 8वे व्यक्ती आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवा, डॉक्टर रतन लाल हा पहिला घटक. आता ह्या पुरस्काराचं स्वरूप काय आहे तर 2.5 लाख अमेरिकी डॉलर. 2.5 लाख अमेरिकी डॉलर हे काय असणार आहे? या पुरस्काराचं स्वरूप आहे. आता हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे. या पुरस्कार कोणी सुरुवात केली असं जर तुम्हाला विचारलं तर जे नोबेल पुरस्कार विजेते आहेत नॉर्मन बोरलॉग के किंवा ज्यांना आपण हरित क्रांतीचे जनक म्हणतो यांनी या पुरस्काराची सुरुवात केलेली होती. तर तुम्हाला जागतिक अन्न पुरस्कार म्हटलं तर हे घटक इथं लक्षात ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल.
पुढचा प्रश्न आहे, अयोग्य जोडी ओळखा म्हटले. 121 घटना दुरुस्ती भारत बांगलादेश सीमा करार, तुम्हाला पहिल्या जोडीमध्ये अयोग्य मिळाली कारण एक भारत बांगलादेश सीमा करार ही 100वी घटना दुरुस्ती आहे, बरोबर. 102वी घटना दुरुस्ती राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा, बरोबर आहे. 103वी घटना दुरुस्ती आर्थिक मागासवर्गांना 10% रिझर्वेशन. आणि 104वी घटना दुरुस्ती लोकसभा आणि विधानसभेमधल्या अनुसूचित जाती जमातीसाठी असणारं आरक्षण, तेही बरोबर आहे. मग आता प्रश्न असा राहतो, 101वी घटना दुरुस्ती कशा संदर्भात येते? 101वी घटना दुरुस्ती म्हटलं तर GST संदर्भात आहे. GST की ज्याची अंमलबजावणी 1 जुलै 2017 पासून झाली. 1 जुलै 2017. समजा तुम्हाला असं विचारलं, GST काउन्सिल म्हणतो, GST परिषद किंवा GST काउन्सिल, कोणतं आर्टिकल येतं ते एक तुम्हाला इथं लक्षात ठेवणं जास्त गरजेचं येतं. आर्टिकल म्हटलं तर 279A, GST काउन्सिल म्हटलं 279A, हाही घटक इथं लक्षात असू द्या. अयोग्य जोडी ओळखा म्हटल्यामुळे पहिली जोडी तुमची काय होती? अयोग्य होती, त्यामुळे तुमचं करेक्ट आन्सर तिथंच येतं. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे, दरवर्षी 7 मार्च हा रोजी जनऔषधी दिवस साजरा केला जातो, बरोबर आहे. 2019 या दिवसाची सुरुवात झाली, हे सुद्धा बरोबर आहे. तर 1 मार्च ते 7 मार्च हा 15वा आठवडा त्याचा साजरा केला जातो. तर हे लक्षात राहू द्या, जनऔषधी दिवस म्हणतोय आपण, जनऔषधी दिवस. तर हा 7 मार्चला साजरा केला आणि 2019 याची सुरुवात झाल्यामुळं हा घटक जास्त महत्त्वाचा होता, ठीक आहे. तर हा एक महत्त्वाचा घटक आहे ज्याच्यावर तुम्ही थोडासा ट्रेस करू शकता किंवा फोकस करू शकता, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला 3 विधानं दिलीत आणि म्हटलं कोणतं विधान अयोग्य आहे ते निवडा. 5 जून 2020 रोजी जागतिक पर्यावरण दिनी पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नगर वन योजना सुरुवात केली. मग नगर वन योजना बरोबर आहे का पर्यावरण दिनी 5 जून रोजी? डेफिनेटली बरोबर आहे. आता या योजनेत नावच आहे नगर, म्हणजे शहरी वनीकरण यावर भर देण्यात येणार आहे, हे सुद्धा बरोबर आहे. आणि या योजनेअंतर्गत येत्या 5 वर्षात सुमारे 500 म्हणते, तर हे चुकीचं आहे. तर किती? या योजनेअंतर्गत सुमारे 200 शहरी वने देशभर विकसित केली जाणार आहे, म्हणजे 200 शहरांमध्ये जे वन नगर वन योजना आहे ती इम्प्लिमेंट केली जाणार आहे, 500 नाही आहे. त्याच्यामुळे इथलं जे विधान, तिसरं विधान चुकीचं आहे. तुम्हाला म्हटलं अयोग्य कोणतं, तर पर्याय क्रमांक 3 काय असणार आहे तुमचं? डेफिनेटली अयोग्य हे विधान असणार, सिंपल आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अजय वॉरियर हा भारत आणि कोणत्या देशादरम्यानचा संयुक्त सैन्य सराव आहे? अजय वॉरियर म्हटलं काय? युनायटेड किंगडम किंवा UK म्हणतो यांच्या दरम्यान असणारा तो सराव आहे. किंवा इथं श्रीलंका दिलं आहे, बरं, भारत आणि श्रीलंका म्हटलं तर मित्रशक्ती नावाचा सराव, की जो 2019 ना खूप चर्चेत राहिलेला होता, मित्रशक्ती, तर तो एक फोकस करू शकता. किंवा इंडोनेशियासोबत असलेला कोणता सराव आहे तिथं तुम्हाला फोकस करावा लागेल, गरुड शक्ती म्हणतो. तर असे जे छोटे छोटे मुद्दे आहेत ना, या छोट्या छोट्या मुद्द्यावर फोकस करा, ओके. तर ओके, आजच्या लेसनमध्ये आपण एवढं पाहतोय. आय होप हे चालू घडामोडीचं सेशन तुम्हाला आवडलं असेल, परीक्षेसाठी तुम्हाला नक्की याचा उपयोग होईल. ओके, थँक्यू.